यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 75 वर्षानंतर यवतमाळच्या दिगुरी या गावामध्ये 31 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी मतदार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीच्या प्रचारतोफा ठंडावल्यानंतर आज मतदान प्रक्रिया होत आहेत. मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत. यवतमाळ दारव्हा पुसद महागाव घाटंजी रायगाव झरी उमरखेड बाबूगाव मारेगाव आणि केळापूरमध्ये ह्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या ठिकाणी 281 जागेसाठी 365 उमेदवार रिंगणात आहेत. 37 पैकी 6 ग्रामपंचायत पंचायतीमध्ये बिनाविरोध झाले आहेत. या निवडणुकीत पक्षीय चिन्हावर उमेदवार नसले तरी राजकीय पक्षांनी आपले पॅनल निवडणुकीत उतरलेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे माजी मंत्री अशोक उईके, मदन येरावार, आमदार संदीप धुर्वे, काँग्रेसचे वसंत बुरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रिन नाईक आदींनी प्रतिष्ठापनाला लावलेली आहेत. 31 ग्रामपंचायतीचा मतदान प्रक्रिया ही 7 ते 5:30 वाजेपर्यंत होणार आहे आणि उद्या याच ग्रामपंचायतीचे निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे आता मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. दीपक शास्त्री, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, यवतमाळ.